कोरोना रुग्णांवर वेळेत योग्य ते उपचार व्हावेत यासाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे आणि माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांनी पुढाकार घेऊन पंढरपुरात 150 बेडचे स्वखर्चातून पल्स कोविड हॉस्पिटल उभं केलंय. उस्मानाबाद जनता बँकेचे चेअरमन ब्रिजलाल मोदाणी, प्रांताधिकारी सचिन ढोले, डॉक्टर संग्राम गायकवाड यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलंय. हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत अशी माहिती दिलीप धोत्रे, नागेश भोसले यांनी दिली. पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजन आणि बेड वेळेवर मिळत नसल्याने हाल सुरू आहेत. त्यामुळे येथील रुग्णांना सोलापूर, सांगली, मिरज, पुणे आदी ठिकाणी उपचारासाठी जावे लागत आहे. स्थानिक लोकांना पंढरपुरातच वेळेवर योग्य ते उपचार व्हावेत यासाठी सर्व सोयीनियुक्त 150 बेडचे हॉस्पिटलची उभारणी केली गेली आहे. भटुंबरे जवळ हे हॉस्पिटल सुरू करण्यात आलं आहे. यामध्ये ऑक्सिजनची 50 बेड्स आणि आयसोलेशनचे 100 बेड तयार करण्यात आले आहेत. यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते. विठ्ठल जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर.